The reporter desires to know. कोणाचंही ओझं व्हायचं असेल मग नवरदेवापासून ते अगदी अवजड सामानांपर्यंत गधो के रेस में घोडा नेहमीच आगे असतो. आपली काळजी घेणारा घोडा त्याची आपण किती काळजी घेतो यावर अवलंबून असतं त्याचं स्वरूप आणि त्याचं आरोग्य. तुम्हाला माहिती आहे का की रेसमध्ये जो घोडा लंगडा झाला, जर रेसमधला घोडा लंगडा झाला तर त्याला थेट गोळी घालून मारण्यात येतं. पण का? नमस्कार, मी आपल्यासोबत मोहिनी आणि तुम्ही बघत आहात द रिपोर्टर. निसर्गाने प्रत्येक सजीवाची रचना, जी शरीर रचना आहे ती वेगळी केली असते आणि त्यांच्या शरीर रचनेप्रमाणे ते सजीव कार्यही करत असतात. पण त्याआधी एक प्रश्न की आपण बसतो कसं? नक्कीच गुडघ्यातून पाय दुमडून, म्हणजेच गुडघे फोल्ड करून आपण बसत असतो आणि त्याचप्रमाणे कुत्रे, बैल किंवा गायही बसत असतात. पण तुम्ही कधी घोड्यांना पाय फोल्ड करून बसताना बघितलं का? नाही. कारण त्याच्या मागेही कारण असं की घोडे आपले, त्यांचे जे गुडघे आहेत ते दुमडून बसू शकत नाही, कारण त्यांना जॉईंट्स राहत नाही आणि जॉईंट्स असले तरी ते मुव्हेबल नसतात आणि त्याच कारणामुळे कधी घोडे समोरचे त्यांचे जे दोन पाय आहेत ते फोल्ड करून बसू शकत नाही. त्यामुळे घोड्याला आणि त्यातल्या त्यात रेसच्या घोड्याला आणि त्याच्या पायांना असाधारण महत्त्व असतं. परंतु एखादा घोडा जोपर्यंत तो धावपट्टीवर आहे तोपर्यंत त्याची किंमत असते. जसा तो घोडा लंगडा झाला किंवा त्याचा पाय मोडला तसं त्या घोड्याला जिवंत मारलं जातं. पण असं का? त्याचं असं आहे की घोडा हा माणसांप्रमाणे उपचार करून घेऊ शकत नाही. जर कुत्र्याच्या पायाला मोड आली किंवा जखम झाली तर तो तीन पायावर चालू शकतो, पण घोड्याचे चारही पाय शाबूत असणं हे गरजेचं असतं. जर एखादी दुखापत ही लहान सहान असली, एका दिवसापर्यंत उपचाराची असली तर घोडा ते सहन करून घेऊ शकतो, पण तीच दुखापत जर मोठी असली तर घोडा सहन करून घेऊ शकत नाही, जशा प्रकारे एखादा माणूस सहन करून घेतो. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते हेच आहे की कोणत्याही घोड्यामध्ये ती सहनशक्ती नसते की तो उपचारापर्यंत किंवा तो त्रास सहन करून घेईल. आणि याचं दुसरंही एक कारण आहे, रेसचा घोडा हा नक्कीच इतर घोड्यांपेक्षा वेगळा असतो. एका रेसच्या घोड्यामध्ये 205 हाडं असतात, त्यापैकी 80 हाडं हे त्याच्या पायाच्या भागात असतात ज्यांच्यात वेगाने धावण्याची शक्ती असते. इतकंच नाही तर त्या हाडांमध्ये जवळजवळ 500 किलोग्राम वजन उचलण्याचीही जबाबदारी ते हाडं घेत असतात. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांची हाडं ही वजनाने हलकी असतात. ती हाडं मोडली तर ती जोडणं परत एकदा कठीण जातं. आणि ह्या सगळ्या गोष्टींना, ह्या सगळ्या बाबींना लक्षात घेता एकच पर्याय उरतो, तो म्हणजे की घोड्यांना मारलं जातं. आणि घोड्यांना मारण्याचा हा जो निर्णय असतो तो त्या घोड्याच्या मालकाचा नसतो, तर तो निर्णय असतो पशुवैद्याचा. घोड्याला जखम झाल्यानंतर किंवा घोड्याचा पाय मोडल्यानंतर सगळी खात्री करण्यात येते की ती जखम किती मोठी आहे, किती दिवसात सुधरेल, सुधारणारही आहे की नाही. आणि ह्या सगळ्यांना, ह्या सगळ्या गोष्टींना बघून शेवटी घोड्याला मारण्यात येतं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. आणि असेही अजून तुम्हाला कोणते स्टोरीज बघायचे आहेत किंवा ऐकायचे आहेत तेही कळवा. पुढेही अशा बातम्या किंवा अशा गोष्टी ऐकण्यासाठी, बघण्यासाठी बघत राहा द रिपोर्टर. The reporter desires to know.